आगीजवळ आपल्याला गरम का जाणवत? चेहरा धुतल्यावर गार का वाटत? आगीवर जेवण कसं शिजत? आणि बर्फामुळे हात थंड कसे पडतात? या सर्व प्रश्नांची उत्तर समजून घेऊ आज. समजून घेऊ उष्णता ऊर्जेला. उष्णता गरम कि थंड? हीट एनर्जीचा खेळ. उष्णता ऊर्जेचा खेळ सुरू थंड पाण्याबरोबर. दोन ग्लास, दोन रंग. आता सुरू होईल रंगांची शर्यत. पहिल्या ग्लास मध्ये थंड पाणी, दुसऱ्या मध्ये खूपच गरम. आम्हाला गरम पाण्यामध्ये रंग खाली येताना दिसला. लाल रंग पटकन मिसळला कारण गरम पाण्याच्या कणांमध्ये जास्त ऊर्जा आहे. ते कण ग्लास मध्ये वेगाने इकडे तिकडे पळतात. त्यांच्या तुलनेत थंड पाण्याचे कण आळशी आहेत. त्याच्या कणांची हालचाल कमी आहे. गरम पाण्यात पाण्याचे कण आणि रंगांचे कण एकमेकांवर वेगाने आपटत आहेत आणि म्हणूनच रंग लवकर मिसळत आहे. आपल्याला जर बघता आलं असतं तर दोन्ही ग्लासच्या आत दिसले असते पाण्याचे कण जे इकडून तिकडे पळत असतात. फरक फक्त गतीचा. गरम पाण्यात कण जास्त वेगाने पळतात तर थंड पाण्यात कमी वेगाने. उष्णता ऊर्जेचा हा मूलभूत गुण आहे. जिथे जास्त उष्णता तिथे जास्त गती, जास्त ऊर्जा. आणि जिथे कमी उष्णता तिथे कमी गती, कमी ऊर्जा. हे समजून घेऊया कारण हेच तर आहे उष्णतेचं विज्ञान. प्रत्येक वस्तू, मग ती स्थायू असो जसा बर्फ, द्रव जसा चहा किंवा वायू जशी वाफ, ती बनलेली असते अब्जावधी अतिसूक्ष्म कणांपासून. आणि प्रत्येक वस्तूतील कण सतत हालचाल करत असतात. स्थायू वस्तूंमध्ये जसं या चमच्यामधील कण स्वतःच्या जागेवर कंपन करत असतात. उष्णता वाढली, गरम झालं की जास्त कंपन. उष्णता कमी झाली, थंड पडलं की कमी कंपन. द्रव पदार्थांमध्ये जसं या ग्लासमधील चहाचे कण इकडे तिकडे फिरायला स्वतंत्र असतात, द्रव आणि वायूंची उष्णता वाढली की त्यांचे कण वेगाने पळायला लागतात. अत्यंत थंड वस्तूंमधील कण सुद्धा एका जागी स्थिर कधीच नसतात. हा नियम नेहमी लक्षात ठेवा. जिथे जास्त गती तिथे जास्त उष्णता, जिथे कमी गती तिथे कमी उष्णता, म्हणजेच थंडावा. उष्णता ऊर्जेचा हा चालण्या धावण्याचा खेळ आपल्या भोवती सगळीकडे चालू असतो. जसा कपातील गरम चहा थोड्या वेळाने थंड होतो, गरम चहाच्या कणांची गती जास्त असते. चहाच्या उष्णतेमुळे कप गरम होतो आणि सभोवतालची हवा सुद्धा. चमचा टाकला तर तो पण गरम होतो आणि चहा मात्र होत जातो थंड. हे सगळं घडतं कारण उष्णता ऊर्जा सतत प्रवास करत असते, नेहमीच जास्त उष्णतेकडून कमी उष्णतेकडे. आता चालवा डोकं. काचेच्या भांड्यात पुन्हा एकदा गरम पाणी, त्यात टाकला लाल रंग. दुसऱ्या मध्ये थंड पाणी, रंगहीन. इथे काय आहे? छिद्र. छिद्र असलेलं प्लास्टिकचं झाकण थंड पाण्यावर ठेवलं. आता याला गरम पाण्याच्या भांड्यावर उलट केलं.
आता विचार करा की गरम पाणी थंड पाण्यात का बरं जातंय? म्हणूनच आगीवर तवा गरम होतो आणि गरम तव्यावर चपाती भाजली जाते. गरम इस्त्रीमुळे कपडे गरम होतात. बर्फाचा थंडावा हातात येत नाही तर हाताच्या उभेनं बर्फ वितळतो. हात थंड, बर्फ त्याहून थंड. आता कळलं का उन्हाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ करायला का बरं मजा येते ते? विज्ञानाच्या दुनियेत अंदाज चालत नाहीत, अचूक मापन महत्वाचं. उष्णता ऊर्जेचं मापन करण्याकरता आपण तापमापी म्हणजेच थर्मामीटरचा उपयोग करतो आणि मापण्याचं एकक असतं डिग्री सेल्सियस आणि डिग्री फॅरनहाईट. तुम्हाला माहित आहेच 0 डिग्री सेल्सियस किंवा 32 डिग्री फॅरनहाईट वर पाणी गोठतं आणि बर्फ बनतो आणि जेव्हा तापमान जवळपास 100 डिग्री सेल्सियस किंवा 212 डिग्री फॅरनहाईट वर पोहोचतं तेव्हा पाण्याची वाफ होते. तर उष्णता ऊर्जेचं विज्ञान पुन्हा एकदा, जिथे उष्णता आहे तिथे गती आहे. उष्णता जास्त, गती जास्त. उष्णता कमी, गती कमी. उष्णतेचं काम आहे प्रवास करणं जास्त उष्णतेकडून कमी उष्णतेकडे. थांबणं तिला माहित नाही उष्णता तिचं नाव, गर्मीकडून थंडीकडे घेत राहते धाव. कमी झाली तर गोठवते, जास्त झाली तर जाळून टाकते. उष्णताच तर ती ऊर्जा आहे जी ही दुनिया चालवते. चलती का नाम उष्णता, हीट एनर्जीचा खेळ.